सत्तेत येण्याच्या आधी युती सरकारने आश्वासन दिली होती की मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ, तरी विलंब का होत आहे यावर परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी. पाहुयात काय म्हणाले तर संजय जाधव. मागील 30 वर्षापासून शिवसेनेची सत्ता परभणी मतदारसंघामध्ये आहे, तर पुन्हा आपल्याला शिवसेनेचं उमेदवारी भेटलेलं आहे. आणि शिवसेनेत नेमका अजेंडा काय आहे, कोणत्या विकास कामाचे मुद्दे घेऊन शिवसेना जनतेसमोर जात आहे? शिवसेनेने गेल्या 5 वर्षात जे विकासाची कामं केली त्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असण्याची कामं परभणीमध्ये माझ्या इथं केंद्रीय विद्यालय मंजूर पूर्ण चालू झाले, पासपोर्टचं ऑफिस सुरू झालं, मोठ्या प्रमाणामध्ये PSCचे कामं चालू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या विविध अंगातून गोरगरीब वर्गातून शासनाच्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात शौचालयाची कामं झाली, मोठ्या प्रमाणामध्ये उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून जनतेपर्यंत घराघरात गॅस पोहोचवण्याचं काम झालं. एवढंच नाही तर माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर या शासनाच्या माध्यमातून 4-4, 3-3, 2-2 लाखापर्यंतचा पैसा या शासनाने विविध रूपानं दिलेला आहे. ही विकासाची महत्त्वाची भूमिका आहे. परतूर म्हणता आणि घनसम या तिन्ही तालुक्यात खासदार फंडातून कोणती विकासाची कामे झाली का? माझ्या या ठिकाणी मतदारसंघातून विकासाची कामं भरपूर दिलेली आहेत. विशेषतः परतूरला आपण मराठा क्रांती भवनसाठी दिलेली 25 लाख रुपये असतील, इथं 10 लाख रुपये दिले आहेत. त्यानंतर घनसावंगीमध्ये आपण बऱ्याचशे पैसा दिलेला आहे, 92 गावाला मी पैसा दिला घनसावंगी, आणि इथं पण जवळजवळ 70 गावाला आपण प्रतिविधात होतो. सामाजिक बांधिलकीतून कुठं समाजाला दिलेत, रस्त्याला दिलेत, कुठं पाण्याच्या कामासाठी दिलेत, जी जी मागणी आलेली गावकऱ्यांची त्या त्या पद्धतीने आपण खासदार निधीचा उपयोग केलेला आहे. त्यामुळं अधिकार जेवढा आहे त्या अधिकाराचा पुरेपूर उपयोग सामान्य जनतेच्या हितासाठी केलेला आहे. शिवसेना मुळातच समाजकारणाला समोर ठेवून काम करत असते, त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी युती सरकारने 2014च्या निवडणुकीला मराठा आणि धनगर समाजाला असं आश्वासन दिलं होतं की सत्तेत आल्यानंतर आरक्षण देऊ, तर मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणला आतासुद्धा विलंब का होते? मराठा आरक्षण शासनानं दिले, मराठा आरक्षण शासनानं मागासवर्गीय आयोग नेमून त्याचा पूर्ण अहवाल घेऊन पूर्ण गावोगाव जाऊन त्याची पाहणी केली आहे, त्याचं परीक्षण केले आणि आरक्षण जाहीर केले. आता ते कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे. त्याचबरोबर देशाच्या संसदेमध्ये सुवर्णांना 10% आरक्षण शासनानं दिले आणि ह्याच्यानंतर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोर्टामध्ये ॲफिडेविट दिले की महाराष्ट्रामध्ये धनगड आणि धनगर या 2 जाती नाहीत, ह्या ठिकाणी फक्त धनगरच ही जात आहे अशा स्वरूपाचं ॲफिडेविट कोर्टाला दिले. आणि ज्या आदिवासींना सवलती आहेत त्या सगळ्या शाही सवलती या ठिकाणी धनगर समाजाला लागू केल्या. एवढंच नाही तर सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव सुद्धा दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाने या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आपल्या मतदारसंघाचे असून सुद्धा परभणी शहरामध्ये 15 दिवसाआड पाणी येत आहे. आता पाणी दुष्काळच पडलं आहे, दुधनात पाणी नाही, जायकवाडीत पाणी नाही, आता आबाळच फाटल्या कुठं कुठं ठिकळ लावून आलेत. आपण आस्थाना दिलं नसतं तर आम्ही आरोप स्वीकारला असतात. आता 70,000 कोटी रुपये तुम्ही त्या सिंचनाखाली खाल्ली आहे, आणि पुन्हा तुम्ही जर उलट्या चोरानं बोंबा मारायचं म्हणजे काय जमते का असं? विरोधक आपल्या सरकारवरती टीका करतायत, संविधान बुडायला निघालेलं सरकार. आता ते विरोधक बोलतायत ना, संविधान बुडवायला जर सरकार निघालं असतं तर लंडनमधला बंगला बाबासाहेबांचा विकत घेतला नसता, हिंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचा स्मारक उभारायला सरकारनं पुढाकार घेतला नसता. अरे ह्यांना नाश्ता येईन अंगण वाकडा अशी अवस्था आहे, ह्यांना करता आलं नाही दुसऱ्याचं ते होणार. मुस्लिमांचं पवित्र मानल्या जाणारा जो आदान आहे, आदान सुरू असताना सुद्धा आपलं भाषण सुरू होतं, याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? आदान म्हणजे मंदिर इथं मस्जिद नाही, मस्जिद पलीकडे सभा इकडे चालू होती, इथला आवाज काही आदानपर्यंत जात नव्हता. आणि मुसलमानाला हजला जाण्यासाठी जे कोटा होता त्या कोठ्यामध्ये मोदी सरकारनं डबल केला आहे. आणि विशेष म्हणजे त्या सौदीच्या जेलमध्ये 850 मुस्लिम समाजाची लोक होती ती सगळी सोडवलीत. शिवसेना भाजप युती ही काही जातीवादी नाही आहे. जे काही लोक हे आमच्यावर आरोप करायला लागले
अरे पहले आपने गिरेबान में झांक के देखो, फिर दूसरे की तरफ उंगली दिखाओ।